नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोहगाव या पुलावर जीवघेणा खड्डा पडल्याने समृद्धी महामार्गाच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही घटना काल शुक्रवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. ज्यावेळी या रस्त्याचे काँक्रीट खाली पडले त्यावेळी काही शेतकरी तेथून जात होते, मात्र सुदैवाने जीवितहानी टळली. हजारो कोटी रुपये खर्च करून नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग तयार करण्यात आला. हा महामार्ग सुरू होऊन जेमतेम एक वर्ष होऊन गेलं. 120 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने चालणारी वाहन अशा खड्ड्यातून गेल्यास मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही, ज्यामुळे आता कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.